पुण्यामधील कसबा चिंचवड पोटनिवडणूक तारखेमध्ये बदल. 27 ऐवजी 26 फेब्रुवारीला होणार पोटनिवडणूक. 12वीच्या परीक्षांमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल. निकालाच्या तारखेत मात्र बदल नाही. निकाल 2 मार्चलाच. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही भाजपची इच्छा. मात्र आम्ही गाफील न राहता तयारी करतोय. मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. चिंचवड पोटनिवडणूक लढण्यास शिवसेना इच्छुक. खासदार संजय राऊतांची माहिती. कसब्यात काय करायचं ते काँग्रेस राष्ट्रवादी ठरवतील. राऊतांचं विधान. कणकवलीतल्या कनडी गावात भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा. वैभव नाईक भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावले. राड्याचा व्हिडिओ समोर. कोल्हापुरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक. हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा रास्ता रोको. अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचा महिलांचा आरोप. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी 19 जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये राज्यव्यापी महामोर्चा. महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू करावं आणि महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या मागणीकरता मोर्चा. महालक्ष्मी येथील रेस्कोर्स जागेवर थीम पार्कसाठी रेस्कोर्सची जागा पूर्णपणे मालकीची व्हावी यासाठी मनपाचा राज्य सरकारशी पत्रव्यवहार. मुलुंड डम्पिंग ग्राउंडनंतर उरण आणि खारघरमधल्या सिडकोच्या जागेचा रेस्कोर्ससाठी विचार. आमदार संतोष बांगर यांनी केलं मारहाणीचं समर्थन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही. बांगर यांचा इशारा. चंद्रपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. बनावट देशी मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर धाड. 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी शुभांगी पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मविया कार्यकर्त्यांकडनं जोरदार स्वागत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा. आदिवासी वनहक्क कायदा अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी. कोपरगावच्या आत्मा मलिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अनोख्या कार्यक्रमांचं आयोजन. संस्थेतल्या 140 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे गीत अनोख्या पद्धतीने साकारलं. मध्यप्रदेशच्या देवासमध्ये परवानगीशिवाय पाणी प्यायला म्हणून शिक्षकाची 15 वर्षीय विद्यार्थ्याला जबर मारहाण. यात विद्यार्थ्याचा दात पडल्यानं पालक संतापले. या प्रकरणाची पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. भारतात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अनेक सेवा ठप्प. 3,700 अधिक युजर्सकडनं डाऊन डिटेक्टरवर तक्रार. तर आउटेजची चौकशी करत असल्यानं मायक्रोसॉफ्टच्या 365 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मायक्रोसॉफ्टची ट्विटरद्वारे माहिती. सुपर टायब्रेकर 10-6 असा जिंकत सानिया बोपन्ना अंतिम फेरी. सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. मराठी साहित्यातल्या पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कांबळे यांचं पुण्यात निधन. 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ऑटो एक्सपोमध्ये कचऱ्यापासून बनलेल्या कारने वेधलं लक्ष. जयपूर स्थित विंटेज कार रिस्टोरर हिमांशु जांगेडने तयार केली आहे कार. यामध्ये खराब इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ऑटोमोबाईल स्क्रॅपच्या कचऱ्याचा वापर. बीएसएनएल लवकरच ग्राहकांसाठी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सेवा सुरू करणार. या अंतर्गत बीएसएनएल लवकरच ब्रॉडबँड कनेक्शन सोबत 1,000 अधिक टीव्ही चॅनल्सचं प्रसारण करणार. स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाकडनं एकाच वेळी 1,05,000 मोबाईल संच हाताळण्याची चाचणी. चाचणी तंत्रज्ञान यशस्वी तर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा 6वा देश. पुढील वर्षापासून 5G तंत्रज्ञान प्रणाली निर्यात केली जाणार. रिलायन्स जिओने भारतातील 17 राज्यांमधील 50 शहरांमध्ये सुरू केली 5G सेवा. त्याच्या रोलआउटसह आता भारतातील 184 शहरांमध्ये जिओची 5G सेवा. 2019 भारताने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांचा पुस्तकातून दावा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.